स्टोरी सांगणार नाही मी आता, कारण की ती बघायची आपल्याला. पण तुम्हाला जे काय अंदाज येतो याच्यावरून, घर, बंदूक, बिर्याणी आणि या नावावरून, किंवा गाणं आलं आहे, टीझर एक आला आहे, तर ही एक वेगळी फिल्म आहे ज्याच्यात नाही मी आजवर ज्या फिल्म केल्या त्याच्यापेक्षा ही वेगळी फिल्म आहे एवढं सांगेन. आणि हळूहळू एक एक गोष्टी येत राहतील. सायदादानं खूपच भारी उत्तम काम केलं आहे. आकाश आहे, मी आहे, सायली आहे आणि इतर खूप खूप भारी कलाकार याच्यात आहेत महाराष्ट्रभरातून सगळेच. तर मला वाटतं हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत जातील. आता हे मी सांगण्यापेक्षा काय वेगळेपण आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्यात मार्क करा आणि आम्ही आमचं म्हणणार की आमचं वेगळे वगैरे, पण ते वाटलं पण पाहिजे तुम्हाला वेगळं आहे आणि तुम्हाला वाटलं तर ते तुम्हाला आवडेल, आवडलं तर बघा. नाही मी जेव्हा सुरुवातीला आम्ही लिहित होतो, परत मी म्हणजे मी आणि हेमंत लिहायला लागलो त्यावेळेस जो सायदादाने आत्ता रोल केला आहे म्हणजे ह्या गाण्यात कदाचित मी असलो असतो, नाचताना दिसलो असतो. पण मला वाटलं की ही भूमिका माझ्यापेक्षा सायदादा खूप चांगली करेल आणि सायजी शिंदेने ही भूमिका करावी असं एक डिरेक्टर, मी ॲक्टर जरी असलो याच्यात काम जरी करत असेल तरी एक आपला नाही का आतला डिरेक्टर म्हणून कास्टिंग काय करेक्ट करायला पाहिजे त्याचा जबाबदारी किंवा सेन्स आपल्याला असतो. म्हणून मी मला वाटलं की सायदादाने हे काम केलं पाहिजे आणि सायदादाला घेऊन ही भूमिका किंवा ही फिल्म केली. आवडतं मला डिरेक्शनच, कारण की मला त्याची मजा येते आणि पण ह्याच्यातली भूमिका करतानाही मला फार म्हणजे मजा आली आणि सायदादा आकाश सगळ्यांसोबत काम करतानाही मजा आली. विशेषतः सायदादाबरोबर तर फारच मजा येते काम करताना, ॲज अ ॲक्टर, ॲज अ प्रोड्युसर, डिरेक्टर आणि माणूस म्हणून पण फार मजा आली आम्हाला. मी जर सांगितलं ना की पहिल्यांदा गोष्ट ऐक मी जेव्हा त्याची ऐकली तर ती कन्सेप्ट म्हणून मला आवडली होती, पण मला वाटलं की ही तेवढी नाही का परिपक्व गोष्ट नाही आहे. मग सुरुवातीला नाही म्हटलो, पण परत भेटलो, परत एकदा ऐकलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून लिहायचं ठरवलं आणि जवळजवळ एक तीन वर्षात आम्ही ती गोष्ट लिहिली. लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा त्यात अजून वेळ मिळाला, तर त्याची गोष्ट विकसित आम्ही करत गेलो. नाही आवडतं मला डिरेक्शनच, कारण की मला त्याची मजा येते आणि पण ह्याच्यातली भूमिका करतानाही मला फार म्हणजे मजा आली आणि सायदादा आकाश सगळ्यांसोबत काम करतानाही मजा आली. विशेषतः सायदादाबरोबर तर फारच मजा येते काम करताना, ॲज अ ॲक्टर, ॲज अ प्रोड्युसर, डिरेक्टर आणि माणूस म्हणून पण फार मजा आली आम्हाला. मी जर सांगितलं ना की पहिल्यांदा गोष्ट ऐक मी जेव्हा त्याची ऐकली तर ती कन्सेप्ट म्हणून मला आवडली होती, पण मला वाटलं की ही तेवढी नाही का परिपक्व गोष्ट नाही आहे. मग सुरुवातीला नाही म्हटलो, पण परत भेटलो, परत एकदा ऐकलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून लिहायचं ठरवलं आणि जवळजवळ एक तीन वर्षात आम्ही ती गोष्ट लिहिली. लॉकडाऊन जेव्हा झालं तेव्हा त्यात अजून वेळ मिळाला, तर त्याची गोष्ट विकसित आम्ही करत गेलो. ते असंच एक आपल्या आर्ट डिरेक्टर आणि सगळ्यांची इच्छा. हा, इतक्या हिरोईन असतात सगळ्या नाही का तुम्ही लावता हिंदीच्या, तर आपली मराठीतली जी एक इतकी प्रसिद्ध इतकी गुणी अभिनेत्री आहे तिचा पण फोटो लावला पाहिजे. आणि आपण नेहमी करतो ना की हिंदीचंच फॉलो करतो, तुमची आवडती हिरोईन कोणतरी हिंदीतली कोणीतरी, तर त्या अर्थानं त्याच्यात रिंकूचा फोटो आहे.